उजगाव मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात भव्य आणि दिव्य अशा ग्रंथदिंडीने झाली. ग्रंथदिंडीची सुरुवात उमेश शर्मा यांच्या हस्ते ग्रामदैवताच्या गणेश पूजनाने करण्यात आली. ग्रंथदिंडीत घोडे, जांच पथक, वारकरी संप्रदाय आणि आकर्षण ठरलेला छावा, युवा मंचाच्या तरुणांनी ढाल, काठ्या, भाला, कुऱ्हाड, दांडपट्टा, अग्निचक्र, काठीचे युद्ध आदीचे सादरीकरण केले. उजगाव तुरुमुरी वारकरी व भजनी मंडळे विठोबा, ज्ञानोबा, तुकोबांच्या नामघोषात व टाळ मृदुंगाच्या निनादात ग्रंथदिंडी पुढे सरकत होती. उजगावातील प्रत्येक घरासमोर रांगोळीचा सडा लक्ष वेधून घेत होता. ग्रंथदिंडीचे आकर्षण असलेल्या सातारा येथील छावा युवा मंचने मर्दानी खेळाचे सादरीकरण केले. त्याचे पूजन तरुण भारतचे समूह प्रमुख आणि सल्लागार संपादक किरण ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रंथदिंडीचे गणपती गल्ली शिवाजी चौकातून कोवाड मार्गे साहित्य नगरीत आगमन झाले. यावेळी जयराम खेडेकर, नारायण पुरी, अनिल दीक्षित या कवींनी कवी संमेलनात आपली जान आणली. मराठवाड्यातल्या पूर्व भागात रजाकारांच्या घोड्यांच्या टापांचे निनाद जशी निनादले होते ना, तशी ती घरभर निनादायची. टिकटॉक 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 चिंध्या रंगीत जोडून जरी झाकलेले अंग म्हणे माझ्या संसाराला इंद्रधनुष्याचे रंग. सती जराडे नावाचा गझलकार मित्र म्हणतो, या बंदुका पुरातन, ही पिस्तुले सनातन. या बंदुका पुरातन, ही पिस्तुले सनातन. गोळ्यांपुढे करावे कैसे विचार मंथन, गोळ्यांपुढे करावे कैसे विचार मंथन. तू गाय मारल्याचा तोंडास वास येतो, तू गाय मारल्याचा तोंडास वास येतो. सिंहा पतंजलीचे दातास चोळ मंजन, सिंहा पतंजलीचे दातास चोळ मंजन. मराठी शाळेत शिकणारी मुले नोकरी मिळाली नाही तर पुढे शेती तरी करतील. इंग्रजी शाळेत जाऊन नोकरी मिळाली नाही तर ती मुले अंधार पडण्याची वाट पाहून दरोडे घालतील. पोरांच्या सहाय्याने आम्हाला आपली मराठी जगवायला हवी,
पुढील पिढीच्या हातात सर्वांना आपलं म्हणणारी सामान्य मराठी माणसाची संस्कृती आणि लढाऊपण देणे महत्त्वाचे ठरणार आहे, असे प्रतिपादन उसगाव मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स साताऱ्याचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र कुंभार यांनी केले. मला साहित्य शब्द फारसा आवडत नाही, मला वाङ्मय शब्द आवडतो. याचं कारण तो वाणीचा व्यवहार असतो, तो लिहिलेल्या अक्षरांचा व्यवहार ज्या क्षणी होतो त्या क्षणी 70% जास्त माणसं त्याच्यापासून तुटली जातात. आणि म्हणून हा वाणीचा व्यवहार आहे, तो ओवीनं जपलेला आहे, तो अभंगानं जपलेला आहे, तो पोवाड्यानं जपलेला आहे. आणि हा व्यवहार कशासाठी आहे हे लक्षात ठेवावं लागेल. म्हणजे भाषेवर कुणाचा हक्क असावा? ज्यांनी भाषा निर्माण केली त्यांचा हक्क असावा. जे भीक मागून जगतात त्यांचा हक्क भाषेवर असण्याचं कारण नाही आहे. कारण जी माणसं वस्तू निर्माण करतात म्हणून नाम निर्माण होतात, माणसं क्रिया करतात म्हणून क्रियापद निर्माण होतात, आणि क्रियापद तयार करणारी ही सगळी राबणारी जनता जी आहे ती या वाङ्मयाची अधिकारी जनता आहे. ज्ञानाची महती माणसाच्या विकासासाठी आणि माणसाच्या स्वातंत्र्यासाठी काय आहे हे पहिल्यांदा नामदेवांनी सांगितलं. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी ही नामदेवांची घोषणा होती. परंतु नुसतं नाचू कीर्तनाचे रंगी म्हणजे सुंदर ते ध्यान उभे विठोबाचे असं म्हटल्यानंतर माणूस प्रगत होत नाही, माणसाला लढावं लागतं. आणि म्हणून या सगळ्या सीमा भागातल्या लोकांच्या लढ्याच्या बरोबर आम्ही आहोत. याचं कारण ही लढाई भाषेसाठी आहे, आणि मग ही लढाई शब्दांच्या सहाय्याने करायची असते. आणि म्हणून कळस काय आहे तर अम्मा गणित घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्र यत्ने करू शब्द आमुच्या जीवीचे जीवन शब्दे वाटू धन जन लोका तुका म्हणे शब्दची हा देव शब्देची ईश्वर पूजा करू. शब्दाच्या सहाय्याने दंगली पेटवता येतात, त्याचं स्वत्व हिरावून घ्यायचं असेल तर त्याच्याकडून शब्द हिरावून घेतले जातात. इथल्या चातुर्वर्णी व्यवस्थेनं तेच केलेलं होतं. संमेलनाच्या पहिल्या सत्रात संमेलनाध्यक्षांचे भाषण झाले. सूत्रसंचालन बीबी शिंदे यांनी केले. एनओ चौगुले यांनी आभार मानले. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.